हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजचा हा व्हिडिओ स्पेशली मी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांकरिता बनवत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या कोणकोणत्या जिल्ह्यांची वॅकन्सी अगदी क्लिअर झालेली आहे त्याबाबत अगदी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. त्याच्यानंतर जे काही फॉर्म दुरुस्तीची तारीख आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधले लेटेस्ट अपडेट मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा लोकांना देण्याचा प्रयत्न करतच असतो. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळून जात जाईल. सुरुवातीला ज्या लोकांचे फॉर्म चुकले होते किंवा त्यांचं सेल्फ सर्टिफाय करायचं राहिलं होतं किंवा काही जणांचा विशिष्ट प्रकारच्या माहिती अपडेट करायची राहिली होती, म्हणजे जातीचा प्रवर्ग बदलायचा राहिला किंवा कोणाचे मार्क्स चुकले होते, ते सर्व व्यवस्थित दुरुस्ती करण्याकरिता जे काही आपल्याला टायमिंग देण्यात आलं होतं ते टायमिंग 25 जानेवारी पर्यंत सुरुवातीला होतं, परंतु तरी देखील सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे की ही तारीख सोमवार 28 जानेवारी पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. कारण माझं वैयक्तिक विभागीय स्तरावरती बोलणं झालेलं आहे, त्यांनीही असं सांगितलेलं आहे की सोमवार पर्यंत तुम्हाला लोकांना आम्ही नक्कीच वेळ वाढवून देऊया. कारण सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचशा कॅन्डिडेटना माहिती व्यवस्थित भरून देखील ती अपडेट होत नाहीये किंवा सेल्फ सर्टिफाईडची कॉपी मिळत नाहीये. म्हणून जेही कोणी माझे बांधव राहिलेले असतील फॉर्म दुरुस्ती करायचे, त्यांनी ते सोमवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्ती करून घ्यावी. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय की एक्झॅक्टली महाराष्ट्रभरामध्ये किती वॅकन्सी आहे, ती कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, त्या बाबतीमध्ये आतापर्यंत मिळालेली जी माहिती आहे ऑफिशियल माहिती आहे, त्या ऑफिशियल माहितीचा मी या ठिकाणी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्या काही 20 शाळा निवडायच्या आहेत त्या 20 शाळा निवडण्याच्या पूर्वी आपल्याला या जागा माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे. सुरुवातीला स्क्रीनवरती दाखवत असल्याप्रमाणे हे परभणी जिल्ह्याचं एक पत्र आहे, ज्याच्यामध्ये की परभणी जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला रिक्त असलेल्या जागांचा पूर्ण तपशील आहे तो मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 117, ST कॅटेगरीसाठी 66, VJAसाठी 0, NTB साठी 1 जागा, NTC साठी 0, NTD साठी 0, SBC साठी 4, OBC साठी 126 आणि ओपनसाठी 2 जागा रिक्त आहे. म्हणजे अशा परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 316 जागा ह्या रिक्त आहे. याच्या व्यतिरिक्त जे दुसरं पत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे त्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 216, ST साठी 20, VJAसाठी 71, NTB साठी 38, NTC साठी 107, NTD साठी 2, SBC साठी 15, OBC 28 आणि ओपनसाठी 725. त्याच्याशिवाय SCBC साठी 236 असे एकूण 1478 जागा या रिक्त असल्याचं एक पत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये SC साठी 78, ST साठी 88, VJAसाठी 41, NTB साठी 5, NTC साठी 0, NTD साठी 33, SBC 0, OBC 118 आणि ओपनसाठी 0. तसेच या जिल्ह्यामध्ये SEBC साठी 628 जागा रिक्त आहेत. म्हणजे एकूण जागांचा आकडा जर आपण पाहिला तर तो 991 एवढा भरतोय असं हे पत्र मी तुम्हाला दाखवत आहे. याच्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याचं एक पत्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 104, ST साठी 367, VJAसाठी 2, NTB साठी 31, NTC साठी 0, NTD साठी 6, SBC साठी 49, OBC साठी 243, ओपनसाठी 110 असे टोटल 912 जागा या सातारा जिल्ह्यामध्ये रिक्त आहे. त्याच्या व्यतिरिक्त धुळे जिल्ह्याचं एक पत्र आपल्या समोर आहे, त्यामध्ये SC साठी 66, ST च्या 11 जागा एक्स्ट्रा आहेत, VJA 12, NTB च्या 7 जागा एक्स्ट्रा आहेत, NTC 35, NTD 2, SBC 6 अतिरिक्त आहेत, OBC 67 रिक्त आहेत, ओपनच्या 2 अशा टोटल 89 जागा या धुळे जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत. त्याच्याशिवाय दुसरे एक पत्र दाखवत आहे ते गोंदिया जिल्ह्यामधलं आहे, त्या ठिकाणी 39, SC साठी, ST साठी 10, VJAसाठी 50, NTB साठी 30,
एनटीसी साठी 79, एनटीडी साठी 43, एसबीसी साठी 29, ओबीसी साठी 172 आणि ओपन साठी 211 अशा टोटली 181 जागा या रिक्त असल्याचं आपल्याकडे पत्र आहे. या जागांच्याही व्यतिरिक्त काही पत्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1976 पदे रिक्त आहेत, ज्याच्यापैकी SC 300, ST 27, VJ 71, NTB 15, NTC 10, NTD 23, SBC 74, OBC 268 आणि ओपनच्या 188 जागा आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये 1368 जागा या रिक्त आहेत, त्यामध्ये SC 305, ST 14 अतिरिक्त, VJ 14 अतिरिक्त, NTB 28 अतिरिक्त, NTC 30 अतिरिक्त आहेत. त्याचप्रमाणे NTD 55 रिक्त आहेत, SBC 1, OBC 414 आणि OPEN 682 जागा या रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये SC 144, ST 168, VJ 62 जागा अतिरिक्त आहेत, NTB 14 रिक्त आहे, NTC 61 जागा अतिरिक्त आहेत, NTD 363 जागा या अतिरिक्त आहेत, SBC 18 जागा रिक्त आहेत, OBC 270 रिक्त आहेत, OPEN 25 जागा रिक्त आहेत. असं टोटली जर का आपण मायनस प्लस केलं तर 153 जागा या बीड जिल्ह्यामध्ये रिक्त असल्याची माहिती आपल्या समोर आहे. कोल्हापूरमध्ये SC 121, ST 369, VJ 29, NTB 19, NTC 34, NTD 91, SBC 2 अतिरिक्त आहेत, OBC 341 रिक्त आहेत आणि OPEN 312 जागा या अतिरिक्त आहेत. म्हणजे मायनस प्लस केल्याच्या नंतर 690 जागा कोल्हापूरमध्ये रिक्त आहेत. आणि शेवटचा जिल्हा बुलढाणा. बुलढाण्यामध्ये SC 47, ST 125, VJ 22, NTB 18, NTC 7, NTD 25, SBC 3, OBC 4 आणि OPEN 27 असे 278 जागा या रिक्त आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत असल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याची एक बातमी आहे, त्यामध्ये असं सांगितलंय की त्या ठिकाणी 320 प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहे. आता या सर्वांचा एकूण आकडा जर का आपण पाहिला, या 12 जिल्ह्यांचा आढावा जर आपण घेतला, तर या 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 7432 जागा या रिक्त आहेत. आणि हे सगळा आकडा आपण जर का पाहिला तर आपला जो फायनल टार्गेट आहे की किमान 20,000 जागांचा, तो नक्कीच पूर्ण होईल याबाबत आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. त्याच्यामुळे ज्यांनाही अजूनही वाटतंय की ही भरती होईल की नाही होणार, त्यांनी आपल्या मनामधला तो जो संभ्रम आहे तो नक्कीच काढून टाकावा. शिक्षक भरतीच्या संदर्भामधले अशाच प्रकारची अतिशय महत्वाची आणि ऑथेंटिक माहिती यापुढेही मिळवण्याकरिता माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.